हॅलो डिअर स्टुडंट्स लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट वन जो आहे त्याचा एक्सरसाइज डिस्कशन आपण आज करणार आहोत या चॅप्टरच्या नोट्स आपण आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल करून दिलेल्या आहेत जर बघितलेल्या नसतील तर यू कॅन गो टू द वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट अक्स ए के एस एच ए डी यू सी ए आर ई अक्सा एड्युकेअर डॉट कॉम त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच आता पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिले रे की फिलिंग द ब्लँक्स नुसतं फिलिंग द ब्लँक आहे का तर नाही एक्सप्लेन द स्टेटमेंट हे पण सांगितलंय म्हणजे जे काही तुम्ही स्टेटमेंट लिहाल त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन पण तुम्हाला तिथे द्यायचं आहे पहिलं सेंटेन्स काय आहे आफ्टर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मोलिक्यूल डॅश नंबर ऑफ एटीपी आर फॉर्म आता इथे आन्सर आहे तुमचं थर्टी एट एटीपी पण त्याच्यामधून आता एक्सप्लेन करायचं आहे म्हणजे टोटल एनर्जी हे जे तीन स्टेप्स आहेत आपल्या एरोबिक रेस्पिरेशनच्या ग्लायकोलायसिस क्रेब सायकल आणि तुमची जी इंटरमिडिएट स्टेप आहे ह्या सगळ्या स्टेप्समधून स्टेप जेवढी टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला मिळते ग्लायकोलायसिसमध्ये एट ए टी पीचे मोलिक्युल्स आपल्याला मिळतात सायकल सायकलमध्ये टोटल आपल्याला ट्वेंटी फोर ए टी पीचे मोलिक्युल्स मिळतात आणि इंटरमिजिएट स्टेप ज्याच्यामध्ये पायरुविक ऍसिटिल ॲसिटिलकोएनझाईम ए तयार होतं त्या स्टेपमध्ये आपल्याला सहा एटीपीचे मोलिक्युल्स मिळतात सो हे सगळ्यांचे टोटल ए थर्टी एट ए टी पी असं तुम्ही आन्सर लिहिलं पाहिजे त्यानंतर ॲट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस डॅश मोलिक्युल्स आर ऑप्टेन ग्लायकोलायसिसचं एंड झालं की पायरुविक ॲसिड आपल्याला मिळतं आणि मग नंतर त्या पायरुविक ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं इन टू ॲसिटिल कोएन्झाईम ए आणि मग तो ॲसिटील कोएन्झाईम ए जो आहे तो पुढे कुठं जातो सायकलमध्ये एंटर करतो सो ग्लायकोलायसिसच्या एंडमध्ये तयार होतं पायरुविक ऍसिड एका ग्लुकोज मोलेक्युलपासून दोन पायरुविक ॲसिडचे मोलेक्युल तयार होतात हे एवढीच इन्फॉर्मेशन इथं दिली तरी सफिशियंट आहे जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स इन डॅश फेज ऑफ प्रोफेज ऑफ मिऑसिस वन याच्यामध्ये पॅचिटीन पॅचिटीन स्टेज जसं तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे सगळ्या ह्या स्टेजेसबद्दल तर याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन जे आहे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल होतं पॅचिटीन स्टेजमध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्समध्ये जे क्रोमॅटिन असतात तर त्यांना आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणतो त्याच्यानंतर ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरल टू इक्वॅटोरियल प्लेन ऑफ सेल इन डॅश फेज तर मेटाफेज आहे मेटाफेजमध्ये तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला लास्ट टाइम शिकवलेलं ला होतं की पूर्ण इक्वॅटोरियल प्लेटला हे क्रोमोझोम्स अरेंज होतात क्रोमोझोम्स हे कंडेन्स होतं त्यांचं कंडेन्सेशन कम्प्लीट होतं अँड दे बिकम क्लिअरली व्हिजिबल त्यांचे सिस्टर क्रोमॅटिड्स पण आपल्याला इझिली दिसतात म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय एका क्रोमोझोमचे जे, जे दोन <coughs> ह्यांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स आणि दोन वेगवेगळ्या हे क्रोमॅटिट्स असतात त्यांना म्हणायचं नॉन सिस्टर क्रोमॅटिट्स ठीक आहे सो so, ही झाले मेटाफेज त्याच्यानंतर फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन डॅश मोलिक्यूल्स आर नेसेसरी तर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्रेनसाठी फॉस्पोलिपिड मोलिक्युल्स हे नेसेसरी असतात की जे कोणत्याही बेसिक सेलचं से जे मेम्ब्रेन असेल ते सगळे सेल मेम्रेन असेल किंवा कोणत्याही सेलची ऑर्गॅनल असेल तर त्याच्यासाठी त्याचं फॉर्मेशनसाठी फॉस्फोलिपिडची आवश्यकता असते अवर मसल सेल्स परफॉर्म डॅश टाईप ऑफ रेस्पिरे रेस्पिरेशन ड्युरिंग एक्सरसाइज तर ह्याच्यामध्ये एक्सरसाइजच्या वेळेस अनएरोबिक रेस्पिरेशन आपले मसल सेल्स परफॉर्म करतात दोन ते तीन ओळीतच लिहायचं आहे जास्त लिहायचं नाही बट ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे इन इनसफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सेल्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन आणि मग शॉर्टेज ऑफ ऑक्सिजन झाल्यामुळं काय होतं आपली सेल जी आहे ती अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करते एवढंच इथं एक्सप्लेनेशन तुम्ही द्यायचं त्यानंतर डेफिनिशन्स लिहायचे आहेत न्यूट्रिशन न्यूट्रिशन इनटेक ऑफ न्यूट्रिएंट्स विच आर इसेन्शियल फॉर प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ वेरियस लाईफ प्रोसेसेस आपल्या प्रॉपर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा इनटेक करणं म्हणजे न्यूट्रिशन न्यूट्रिएंट्स कोणाला म्हणायचं तर जे सबस्टन्सेस आपल्या ग्र सर्वायव्हल आणि ग्रोथसाठी एनर्जी प्रोव्हाइड करतात त्यांना म्हणायचं न्यूट्रिएंट्स त्यानंतर प्रोटीन्स प्रोटीन्स हे मॅक्रो मोलिक्युल्स आहेत जे खूप सारे अमिनो ॲसिड्स म्हणजे लॉंग चेन ऑफ अमिनो ॲसिड्स मिळून जे स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला आपण प्रोटीन्स म्हणतो मॅक्रो म्हणजे मोठे म्हणजे खूप सारे अमिनो ॲसिड्स एकमेकांशी जोडले जाऊन अशी एक लाँग चेन तयार होईल तर ते स्ट्रक्चर म्हणजे आपले प्रोटीन्स आहेत सेल्युलर रेस्पिरेशन इज अ टाईप ऑफ रेस्पिरेशन इन विच फूड स्टप्स ऑर ऑक्सिडाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी त्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन की ज्याच्यामध्ये सेल्युलर एनर्जी प्रोड्यूस करण्याची स्टेप आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ग्लायकोलायसिस ग्लायकोलायसिस ग्लायको म्हणजे ग्लुकोजचा ब्रेकडाऊन लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन तर हे जे ग्लायकोलायसिस आहे ते म्हणजे काय तर ते ॲक्च्युली ही प्रोसेस किंवा ही डेफिनेशन जास्त प्रॉपर ठरेल की इट इज द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मोलेक्युल इन अ स्टेप वाईज मॅनर ग्लुकोज मोलिक्युलचं ऑक्सिडेशन दॅट इज ब्रेक डाऊन होतं टू प्रोड्यूस एनर्जी एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी अलॉंग विथ टू मोलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड एनएडिएस टू अँड वॉटर तर ही डेफिनेशन झाली ग्लायकोलायसिसची त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन ग्लायकोलायसिस अँड टी सी ए सायकल हे प्रश्न विचारतात बरं का एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत Glycolysis occurs in Cytoplasm, PCA cycle occurs in Mitochondria It is common in both aerobic and anaerobic respiration Glycolysis, aerobic respiration, रेस्पिरेशनचा पण पार्ट आहे अनएरोबिक रेस्पिरेशनचा पण पार्ट आहे TCA सायकल किंवा ज्याला आपण क्रेब सायकल म्हणतो टी म्हणजे काय फार वेगळं काही नाही आहे इट इज क्रेब सायकल ओनली लक्षात ठेवा नाहीतर परत एक्झाममध्ये आलं तर तुम्ही परत म्हणाल हे काय आहे तर इट इज नथिंग बट क्रेब सायकल हे फक्त एरोबिक रेस्पिरेशनचा पार्ट होतं ह्याच्यामधून सीओ टू रिलीज होतो क्रेब सायकलमध्ये ह्याच्यातून सीओ टू रिलीज होत नाही ह्याचे एन प्रोडक्ट काय काय दोघांच्या मध्ये तर दोन मोलेक्क्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड दोन एटीपी दोन एन एडी एच टू आणि दोन एच टूओ ह्याच्यामध्ये सीओ टू त्यानंतर कोएनझाईन ए एटीपी पी एन एच टू आणि एफ एडीएच टू एवढे मोलेक्युल्स ह्याच्यातून फॉर्म होतात त्यानंतर फर्स्ट स्टेप आहे एरो अन एरोबिक रेस्पिरेशनची आणि ही सेकंड स्टेप आहे एरोबिक रेस्पिरेशनची त्यानंतर लिनियर म्हणजे एक लाईनमध्ये मध्ये होणारा स्ट्रेट वे पाथ होतो ही प्रोसेस आणि हा जो आहे तो सायक्लिक पाथवे आहे सो हे काही डिफरन्सेस आहेत ग्लायकोलायसिस आणि सायकलमध्ये मायटॉसिस आणि निऑसिस ह्या दोघांच्यामध्ये काय डिफरन्स सांगणार आहे तर मायटॉसिस ही सोमॅटिक सेल्स सोमॅटिक सेल्स म्हणजे द सेल्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ आणि जंग सेल्स म्हणजेच जे गॅमिट फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत ह्याच्यामध्ये मायटॉसिसमध्ये क्रोमोझोम नंबर सेम राहतो निऑसिसमध्ये रिड्यूस होतो हाफ म्हणजेच इथे आपण ह्याला म्हणूया टू एन असतो तो टू एनच राहतो इथे मात्र एन होतो ह्याच्यामधून एका सेल पासून दोन डॉटर सेल्स तयार होतात आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये एका सेल्स पासून चार डॉटर सेल्स तयार होतात ऍट द एंड ऑफ मिऑसेस त्यानंतर जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही ह्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नसल्यामुळं मिऑसेसमध्ये मात्र जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं ह्याच्यातून गॅबिट फॉर्मेशन होतं आणि ह्याच्यामुळे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते त्यानंतर एरोबिक अन एरोबिक रेस्पिरेशन एरोबिक म्हणजे दोघांच्या मधला फरक सांगितला हे काय आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन हे इन ऍबसेन्स ऑफ ऑक्सिजन एरोबिक रेस्पिरेशन तीन स्टेप्स मध्ये होतं ग्लायकोलायसिस सायकल आणि ईटीसी आणि हे दोन स्टेपमध्ये होतं ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशन दोघांचे एन प्रॉडक्ट्स देखील वेगवेगळे आहेत जसं आपण आत्ताच बघितलेलं होतं की सीओ टू वॉटर आणि एनर्जी तयार होते आणि ह्याच्यामधून अल्कोहोल आणि एनर्जी तयार होते ह्याच्यात एरोबिकमध्ये मोर अमाऊंट ऑफ एनर्जी थर्टी एट एटीपीचे मोलेक्युल्स ह्याच्यात मिळतात आपल्याला आणि ह्याच्यात ओनली टू अमाऊंट टू एटीपीचे मोलेक्युल्स मिळतात हे देखील इथं लिहू शकतो इथं मी लिहिला नाही आहे तुम्ही इथे लिहू अजून एक पॉईंट तो पण टाकू शकता मोर अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजे थर्टी एट ए टी पीचे आणि ह्याच्यामध्ये ओन्ली टू एटीपीचे पीचे फॉर्म होतात कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होतं ह्याच्यात ह्याच्यात इनकम्प्लीट ऑक्सिडेशन हे हायर प्लांट्स एनिमल्स अँड अनएरोबिक मायक्रो एरोबिक मध्ये होतं तर हे ईस्ट मसल सेल्स आणि इरिथ्रोसाइट्स म्हणजे आपल्या आरबीसी ज्या असतात आणि काही अनेरोबिक मायक्रोब्स ह्यांच्यामध्ये हे अनएरोबिक रेस्पिरेशनची प्रोसेस तुम्हाला दिसून येईल हा झाला डिफरन्स हे दोन मार्कांसाठी विचारले सपोज तर ह्यातले तुम्ही कोणतेही दोन मुद्दे लिहायचे तीन मार्कांसाठी विचारले तर एकूण सहा मुद्दे लिहायचे त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन तुम्हाला ह्याच्यातले जे आन्सर्स आहेत मुलांना ही मॅक्सिमम दोन तीन जवळजवळ रेफरन्सेस बघून तुम्हाला हे आन्सर सांगितलेले आहे जितकं सोपं करून सांगता येईल आणि जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं पडेल आणि तुमचे मार्क्स देखील ह्याच्यातले जाणार नाहीत अशा पद्धतीचे हे आन्सर्स आहेत मोलेक्क्युल ऑफ ग्लुकोज जे आहे ते कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये आणि हे होत असताना एक मिनिट हा हा, हा। त्याच्यात मधून आपल्याला मिळतात टोटल थर्टी एट ए टीपीचे मोलिक्युल्स हां सीओ टू मिळतो आणि एच टू ओ होतो ग्लायकोलायसिस क्रेप सायकल ईटीसी ह्या त्याच्या स्टेप्स झाल्या अनॅरोबिक रेस्पिरेशनमध्ये मात्र इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन होतं जसं आपण आत्ता बघितलं आणि ओन्ली दोनच एटीपीचे मोलेक्युल्स तयार होतात आणि म्हणून कंप्लीट ऑक्सिडेशन जर व्हायचं असेल मग खाली लिहायचं त्याच्यापुढे एक वाक्य देअर फोर फॉर द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज ऑक्सिजन इज नेसेसरी मग खाली लिहायचं देअर फोर फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज ऑक्सिजन इज नेसेसरी असं प्रॉपर तुमच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर असलं पाहिजे फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आता एक लक्षात ठेवा फायबर्स हे डायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही तर ते काय करतात बाकीचे जे फूड मटेरियल्स आहेत त्याच्या डायजेशनसाठी हेल्प करतात आणि आफ्टर डायजेशन इजेशन इजेशन म्हणजेच रिमूव्ह करणे इजेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट म्हणतो आपण ज्याला रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड सबस्टनसेस फ्रॉम द बॉडी ह्याच्यासाठी हे फायब्रस जे सबस्टन्सेस असतात ते इम्पॉर्टंट असतात सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड ऑर्गॅनिझम जसं मग ह्याच्यामध्ये काय काय सांगणार की सेल डिव्हिजनमुळंच जे आता जे जे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बघतो ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट करतात मग ह्यातला महत्वाचा पहिल्या ह्याच्यातला महत्वाचा शब्द काय आहे न्यू ऑर्गॅनिझम्स आर फॉर्म त्यानंतर ग्रोथ हे पॉसिबल आहे ड्यू टू सेल डिव्हिजन त्यानंतर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी जखम झालेला किंवा खराब झालेला एखादा बॉडीचा पार्ट असेल आपण ऑपरेशन करून काढलेले कर पार्ट असतात बाजूला काढलेले खराब झालेले जखम झालेले असे सगळेच वॉ वॉर्न आणि जे टॉन भाग असतात तर ते सगळे रिमूव्ह करून नवीन तिथं सेल uh, उगून येण्यास उगून म्हणण्यापेक्षा तयार होण्यासाठी सेल डिव्हिजन ही इम्पॉर्टंट असते वुंड हिलिंग जखम भरून येण्यासाठी ब्लड सेल्स फॉर्म होण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रोसेसेससाठी सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट असते मी इथं जे वर्ड्सना अंडरलाईन केलेलं आहे ते वर्ड्स तुमच्या आन्सरमध्ये आहेत की नाही हे बघितलं जातं त्यानंतर समटाइम्स हायर प्लांट्स अँड अनिमल्स ऑल्सो परफॉर्म अन एरोबिक रेस्पिरेशन अनएरोबिक रेस्पिरेशन होतं कधी तर इन ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन मग कधी कधी काय होतं की ऑक्सिजन डेफिशिएट कंडिशन्समध्ये एरोबिक रेस्पिरेशन करणं पॉसिबल नसतं मग त्यावेळेस काही ऑर्गॅनिझम्स प्लांट्स हे अनएरोबिक रेस्पिरेशन करतात टू ऑबटेन एनर्जी अँड सर्वाईव्ह या प्रोसेसमध्ये ग्लुकोज इनकम्प्लीट ऑक्सिडायजेशन होतं आणि कम्पॅरेटिव्हली लेस एनर्जी मिळते एवढं तुम्ही ह्याच्यामध्ये आन्सर सांगणार आहे क्रेब सायकलला सायट्रिक ॲसिड सायकल का म्हणतो बिकॉज ह्याच्यामध्ये काय होतं तर जे क्रेप सायकल मधलं पहिलं कंपाऊंड आहे ते सायट्रिक ऍसिड आहे आणि म्हणून ह्याला सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतात आन्सर इन डिटेल एक्सप्लेन ग्लायकोलायसिस इन डिटेल ह्याच्यामध्ये ग्लायकोलायसिसमध्ये काय काय होतं तर ही पहिली स्टेप आहे एरोबिक किंवा अनएरोबिक दोन्ही रेस्पिरेशनची ह्यालाच आपण ई एम पी पाथवे म्हणतो बिकॉज गस्ट एमडन ऑटो मायर हॉफ आणि जॅको पार्नस ह्या सायंटिस्टनी त्यांचं त्याची डिस्कवरी केली म्हणून आणि मग ही पूर्ण डिटेल सांगितली वन ग्लुकोज इज कन्वर्टेड इन टू पायरुविक एसिड मोलेक्युल्स मग त्याच्यामधून दोन एटीपी मोलेक्युल्स प्रोड्यूस होतात ही सगळी प्रोसेस जी आपण आता बघितली ती डिटेल सांगितली आता इथं ग्लायकोलायसिस सांगितलंय मग इथं एरोबिकमधलं पण सांगितलं पाहिजे आणि अनएरोबिकमधलं पण सांगितलं पाहिजे हां आणि मग ह्याच्यामधून लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ लेस अमाऊंट ऑफ एनर्जी आणि इथं आपण असं पण म्हणू शकतो लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम एक्सप्लेन मायटॉसिस इन डिटेल मायटॉसिस म्हणजेच सोमॅटिक सेल्स आणि जंक सेल दोघांच्या मध्ये पण मायटॉसिस होते मायटॉसिसच्यामुळे काय होतं एका सेलचे दोन भागांमध्ये कन्वर्जन होतं आता ही प्रोसेस दोन स्टेप्समध्ये होते एक कॅरिओकायनिसिसिसिसिसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस सायटोकायनसिस दॅट इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम कॅरिओकायनसिसच्या परत चार स्टेप प्रोफेज मेटाफेज अॅनाफेज डिलोफेज हे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला ह्याच्यातले महत्त्वाचे वर्ड्स कुठले कुठले आहेत तेवढं बघून ठेवा ह्या तुमच्या पॉईंटमधलं कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम हे येईल पहिला त्यानंतर दे स्टार्ट थिकनिंग त्यानंतर सिस्टर क्रोमॅटिड्स त्याचे दिसून ता, येतात त्यानंतर सेंट्रिओल डुप्लिकेट अँड मूव्ह टू द अपोजिट पोल्स न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्युक्लिओलस डिसेफिअर हे म्हणजे स्टार्ट टू डिसॲपियर म्हटलं तरी चालेल किंवा डिसॲपियर तर सुरुवातीच्या प्रोफेजमध्ये हे सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये असं दिसेल आणि लेट प्रोफेजमध्ये तुम्हाला हे न्यूक्लिअर मेमरेन कम्प्लिटली डिसॲपियर झालेलं दिसेल दुसरी फेज आहे मेटाफेज इथं मी जसं बोल्ड लेटरमध्ये दिलं आहे हे महत्त्वाचं आहे त्याच्यातलं की क्रोमोजोम्स आर सीन अँड द इक्वॅटोरियल प्लेट जसं तुम्हाला इथं दिसतंय हे दोन पोल आहेत आणि मधला आहे तो इक्वॅटोरियल प्लेट आणि स्पिंडल फायबर्स हे जे आहेत तुमचं प्रत्येक क्रोमोझोमच्या स्पि सेंटरला जो आहे त्या सेंट्रोमियरला हे स्पिंडल फायबर्स अटॅच होतात सेंट्रिओल टू सेंट्रोमियर आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथंपर्यंत कंप्लीटली डिसॅपियर झालेलं आहे अॅनाफेजमध्ये बंच ऑफ बनाना स्टेज हे लक्षात ठेवायचं जे बोल्ड केलेत ना ह्याच्यातले वर्ड्स ते लक्षात ठेवायचे आहेत बंच ऑफ बनाना क्रोमॅटिन जे काय म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते सेपरेट झाले आणि ते दोन पार्ट जे आहेत ते दोन्ही सेंट्रिओल्सना खेचले गेले त्यानंतर शेवटची आहे टिलोफेज जी प्रोफेजच्या उलटी आहे जे ज्या गोष्टी प्रोफेजमध्ये त्याच्या अपोजिट इथं होतात आणि मग त्याच्यानंतर होतं सायटोकायनेसिस ह्याच्यामध्ये पण प्लांट सेलमध्ये सेल प्लेट फॉर्म होते आणि सायटोकायनेसिस होतं आणि ॲनिमल सेलमध्ये एक नॉच फॉर्म होते आणि मग त्याच्या एका सेलपासून दोन सेल्स फॉर्म होतात तुम्हाला ज्या नोट्स दिल्यात मी त्याच्यामध्ये ह्याच्या डायग्राम्स वगैरे पण मी इन्क्लूड केल्यात सो दॅट ते तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि फाईव्ह स्टेजेस ऑफ प्रोफेज वन ऑफ मायटॉसिस आता ह्याच्यामध्ये प्रोफेज ही सगळ्यात लॉंगर फेज आहे मिओसिसची प्रोफेज वन ऑफ मिओसिस आहे इथे ॲक्च्युली हुँ? आता ही जी आहे ती दोन स्टेजेसमध्ये होतं मिओसिस वन आणि मिओसिस टू मिओसिस वन मध्ये पहिली प्रोफेज की सगळ्यात मोठी जी आहे ह्याच्यामध्ये पहिली फेज लेप्टोटीन क्रोमोझोम्स विजिबल होतात आणि त्यांचं कंडेन्सेशन स्टार्ट होतं झायगोटीनमध्ये पेअरिंग सुरू होतं बायव्हॅलंट स्टेज येते पॅचिटीन मध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं डिप्लोटीन मध्ये परत बायोबॅलंट्स जे आहेत ते सेपरेट होतात एका ठराविक पॉईंटला इथं तुम्हाला मी ह्याच्या डायग्राम्स दाखवल्यात म्हणून तुम्हाला समजायला सोपं पडेल पॅचिटीन झालं डिप्लोटीन झालं फक्त जिथे क्रॉसिंग ओव्हर झालंय तेवढा पार्ट सोडला तर बाकी क्रोमोझोमचे सगळे पार्ट्स से इथं सेपरेट झालेले दिसतात डायकायनसिस ही जी स्टेज आहे ज्यामध्ये स्पिंडल फायबर्स तयार होतात आणि न्यूक्लिओलस डिसॅपियर झालं तर ह्या ज्या आहेत सगळ्या येतात प्रोफेज वनचा जो पार्ट आहे तो एवढंच ह्याच्यात सांगायचं आहे डायग्रॅम नाही काढून दाखवले तरी चालेल हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी सोपं का इथं सांगितले रे डायग्रॅम काढायला हां विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्रॅम म्हटलंय सो so इथे तुम्हाला डायग्रॅम देखील काढावी लागेल राईट ही काढली तरी सफिशियंट आहे हाऊ ऑल द लाईफ प्रोसेसेस कॉन्ट्रीब्यूट टू द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी प्रत्येक लाईफ प्रोसेसेस घ्यायची आहे इथे न्यूट्रिशन डायजेशन रेस्पिरेशन एक्सक्रिशन सर्क्युलेशन कंट्रोल कोऑर्डिनेशन ह्या आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या लाईफ प्रोसेसेस आहेत इम्पॉर्टंट तर ह्या प्रत्येक प्रोसेसचं इम्पॉर्टन्स काय आहे मग डायजेशन न्यूट्रिशन थ्रू काय होणार तर इ इसेन्शियल न्यूट्रिएंट जे आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होणार डायजेशनच्या पो पूर, पूर, मध्ये काय होणार तर ते सगळे न्यूट्रिएंट जे आहेत ते सिम्पल मध्ये कन्वर्ट होणार रेस्पिरेशनमध्ये काय होणार तर ऑक्सिजन जो आहे तो तुमच्या बॉडीमध्ये येणार आणि सेल्युलर रेस्पिरेशनच्या थ्रू ऑक्सिडेशन ऑफ फूड होणार त्यानंतर एक्सक्रिशनमध्ये अनवॉन्टेड सबस्टन्सेस बॉडीमधून रिमूव्ह होणार त्यानंतर सर्क्युलेशनमध्ये हे सगळे जे मटेरियल्स आहेत ते ब्लडच्या थ्रू तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होणार आणि ह्या सगळ्यांच्यावरती कंट्रोल करणारी आपली प्रोसेस नर्वस सिस्टम आणि एन्डोक्राईन सिस्टम असं प्रत्येक ह्या ज्या सिस्टम्स मी अंडरलाईन केलं त्याचं काम इथं तुम्हाला एक एक दोन दोन लाईन्समध्ये जस्ट सांगायचं आहे ठीक आहे इथे मी मध्येच ब्लडचा एक पॉईंट ऍड केला म्हणजे सगळ्या सिस्टमचं काम तुम्हाला एक एक वाक्यामध्ये सांगायचं आहे एक्सप्लेन क्रेब्स सायकल विथ रिॲक्शन आता इथे रिॲक्शन तुम्ही अशी जरी सांगितली तरी सुद्धा चालेल आता या प्रश्नाचा आन्सर जर तुम्हाला बघितलं बग, तर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी काही काही वेगवेगळ्या रिॲक्शन दिसतील तर तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचं ट्राय केलेलं आहे की क्रेब सायकल ही एरोबिक रेस्पिरेशनची सेकंड स्टेप आहे हँड स्क्रेबने डिस्कवर केलेलं होतं त्यालाच ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल म्हणतो किंवा सायट्रिक ॲसिड सायकल ह्याच्यामध्ये काय काय होतं तर ॲसिटील कोएन्झाईम एचे जे दोन मोलिक्युल्स फॉर्म झालेले आहेत ग्लायकोलायसिसमध्ये तर ते मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतात आता ह्या ॲसिटील कोएन्झाईम एचा जो ॲसिटिल पार्ट आहे त्याचं कम्प्लिटली ऑक्सिडायझेशन झालं आणि त्याचापासून कन्व्हर्जन झालं म्हणजे ॲसिटील कोएनझाईम ए जो आहे त्याच्यातला जो ॲसिटील पार्ट आहे फक्त त्याचाच कंप्लीटली ऑक्सिडेशन झालं आणि ह्याचं कन्वर्जन झालं टू सायट्रिक ॲसिड आणि ह्याचा जो कोएनझाईम ए पार्ट आहे तो अगेन रिसर्क्युलेट होणार इन द सायक्लिक प्रोसेस असा अशी ही प्रोसेस आहे आणि मग त्याच्या त्याच्या थ्रू जे एनर्जी प्रोड्यूस झाली त्याच्यापासून काय काय पाय प्रोडक्ट्स मिळाले आपल्याला हा तर एसिटिकूनसिटील पार्ट पासून सायट्रिक ऍसिड तयार झालं आणि हे बाय प्रोडक्ट्स आहेत आणि ही टोटल तो तो रिॲक्शन जी आहे ते आपण सांगू शकतो त्यानंतर हाऊ इज फॉर्म फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स फॅट्स अँड प्रोटीन्स कार्बोहायड्रेट पासून कशी एनर्जी मिळते मग हे जे आपण ग्लायकोलायसिस वगैरे जे शॉर्टमध्ये इथं सांगितलंय मी अगदी की प्रत्येक प्रोसेसमध्ये काय काय मिळतं इथं आपल्याला डिटेल नाही सांगायची गरज खूप सारी हे झालं कोणतं कार्बोहायड्रेटचं कसं डायजेशन होतं किंवा त्याचं सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन कसं होतं आणि मग कार्बोहायड्रेट जेव्हा नसतील बॉडीमध्ये स इनसफिशियंट असतील त्यावेळेस मग लिपिड्स आणि प्रोटीन्स हे एनर्जी प्रोडक्शनसाठी यूज करतो लिपिडपासून फॅटी ॲसिड तयार होतात प्रोटीनपासून अमायनो ॲसिड्स तयार होतात आणि मग त्यांच्यापासून परत जो अॅसिटिल कोएन्झाईम ए म्हणजे अमिनो ऍसिड अगेन त्यांचं कन्व्हर्जन झालं असिटिल कोएन्झाईम ए आणि मग पुढे ती सायकल आहे तशी कंटिन्यू होते हे लक्षात घ्या म्हणजेच फॅटी ऍसिड्स आहेत अमिनो ऍसिड असतील ह्या दोघांचं पण अॅसिटिल ए एमध्ये कन्व्हर्जन झालं आणि मग इथून पुढे ते अगेन सायकल जशी आपण मगाशी बघितलं होती ऍज इट इज इथं फॉलो होते सो हे झाले इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि आन्सर्स ह्या चॅप्टर कसे वाटले मला नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा असाच एक्सरसाईज डिस्कशन करूया टिल देन गुड बाय थँक्यू